आज आपण राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. गाडगेबाबांचे संपूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोणकर असे होते. त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 आणि मृत्यू दिनांक 20 डिसेंबर 1956. संत गाडगेबाबा किंवा गाडगेबाबा या नावाने ओळखले जाणारे एक समाजसुधारक होते. एक भटके विद्वान होते ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या शिष्यांच्या मदतीने साप्ताहिक आयोजित केले होते. भारतातील खेड्यांसाठी त्यांची सुधारणा आणि दृष्टिकोन आजही विविध राजकीय पक्ष गैरसरकारी संस्थांसाठी प्रेरणास्रोत ठरत आहेत. गाडगेबाबांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील शेडगाव गावात एका धोबी कुटुंबात झाला. एक सार्वजनिक शिक्षक, तो डोक्यावर अन्नपदार्थ उलटवून आणि ट्रेडमार्क झाडू घेऊन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असे. गावात प्रवेश केला की लगेच गावातील गटारे आणि रस्ते साफ करायला सुरुवात करायची. आपले काम पूर्ण होईपर्यंत त्यांचे अभिनंदन करण्यासाठी थांबावे लागे असेही त्यांनी गावातील नागरिकांना सांगितले. त्या बदल्यात गावकऱ्यांनी त्याला पैसे दिले. या पैशातून महाराजांनी शैक्षणिक संस्था, धर्मशाळा, रुग्णालये, प्राण्यांची निवारे बांधले. त्यांनी आपली प्रवचने कीर्तनच्या स्वरूपात आयोजित केली, ज्यात ते मानवतेची सेवा आणि करुणा या मूल्यांवर जोर देतील. आपल्या कीर्तनादरम्यान ते लोकांना अंधश्रद्धा आणि कर्मकांडाच्या विरोधात प्रबोधन करत असत. ते आपल्या प्रवचनात संत कबीरांच्या दोह्या वापरत असत. त्यांनी लोकांना धार्मिक विधींचा भाग म्हणून पशुबळी बंद करण्याचे आवाहन केले आणि दारूच्या व्यसनासारख्या दुर्गुणांच्या विरोधात मोहीम चालवली. त्यांनी उपदेश केलेल्या मूल्यात मूर्तरूप देण्याचा प्रयत्न केला. कठोर परिश्रम, साधी राहणी आणि गरिबांची निस्वार्थ सेवा या मार्गाचा अवलंब करण्यासाठी त्याने आपल्या कुटुंबाचा म्हणजेच पत्नी आणि 3 मुले यांचा त्याग केला. महाराज आध्यात्मिक गुरु मेहरबाबांना अनेकदा भेटले. मेहरबाबांनी सूचित केले की महाराज त्यांच्या आवडत्या संतांपैकी एक होते आणि महाराज चैतन्याच्या 6व्या विमानावर होते. महाराजांनी मेहरबाबांना पंढरपूर भारत येथे निमंत्रित केले आणि 6 नोव्हेंबर 1954 रोजी 1000 लोकांनी महाराज आणि मेहरबाबांचे दर्शन घेतले. महाराज 20 डिसेंबर 1956 रोजी अमरावतीला जात असताना वळगावजवळील पेढी नदीच्या काठावर मरण पावले. भारत सरकारने त्यांच्या स्मरणार्थ 2001 मध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरू केले. या कार्यक्रमात स्वच्छ गाव राखणाऱ्या ग्रामस्थांना बक्षिसे दिली जातात. सध्या त्यांनी बांधलेल्या जवळपास सर्व संस्था चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत. December 20, 1956 रोजी महान संतांनी हे नशीवर जग सोडले. त्यांच्या जाण्याला एवढी वर्षे उलटून गेली तरी त्यांच्यासाठी खूप फॉलोअर्स आहेत. महाराष्ट्र शासनही त्यांच्या नावाने ग्राम स्वच्छता कार्यक्रम राबवते. अमरावती विद्यापीठाचे नामांतरण संत गाडगेबाबा विद्यापीठ असे करण्यात आले. संत गाडगेबाबांविषयी सांगितलेली माहिती कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारचे माहिती पाहण्यासाठी यस स्टडी चॅलेंज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.